UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. अरबी समुद्रातील स्मारकावरून संभाजीराजे मोदींना जाब विचारणार. संभाजीराजे भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार. गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आक्रमक. सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही? सरकार स्मारक करू शकत नाही हे त्यांनी सांगून टाकावं. संभाजीराजे आक्रमक. संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनी देखील मुंबईला यायला हवं होतं. शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी. अरबी समुद्रातील स्मारकावरून संजय राऊतांचा निशाणा. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष. पवारांनी केल्यास राऊत मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया. शिंदे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता. शहांसोबत नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. फडणवीस देखील दिल्लीत जाण्याची शक्यता. दोन लोकांचा जीव गेला, त्यांच्या दोन्ही हातांवर खून. सुप्रिया सुळेंचा नाव न घेता सुनील टेंगरेंवर आरोप. मी विरोधामध्ये प्रचार करून मृतांच्या कुटुंबियांना न्याय देईन, सुळे आक्रमक. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. 6 तारखेच्या मेळाव्याच्या बॅनरवर शिंदेचा फोटो, मात्र प्रहार नावासह बच्चूकडूंचा फोटो गायब. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी. आधीही एक होतो, आताही एक, पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडून आणू, बच्चूकडूंचा इशारा. मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकर यांच्याकडून शरद पवारांना विनंती. दिवंगांचे पैसे 3 महिन्यांपासून मिळाले नाहीत. अजित पवारांना आम्ही दादा समजत होतो, मात्र त्यांची दादागिरी संपली, बच्चूकडूंची टीका. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.